ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग एमबीए बीबीए किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11। दोडामार्ग राज्य मार्गाच्या दुरावस्थेवरून राष्ट्रवादीच्या व्हीजेएनटी सेलनं आक्रमक पवित्रा घेतलाय। काम तात्काळ दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर धडक देत चाप विचारला। राष्ट्रवादीचे व्हीजेएनटी अर्थात विमुक्त जाती आणि भटक्या जमाती सेलचे सक्रिय तालुकाध्यक्ष संदेश वरग यांनी जिल्ह्याचे पदाधिकारी यांचं या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं, त्यामुळे त्याची गंभीर दखल घेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी व्हीजेएनटी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागावर धडक देऊन दोडामार्ग तालुक्यातील प्रमुख राज्य मार्गाच्या दुरावस्थेकडे निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आलं। दोडामार्ग वीजघर रस्त्याबाबत संदेश वर्ग यांनी पुन्हा एकदा बांधकाम अधिकाऱ्यांचे पोट तिडकीनं लक्ष वेधलं। येत्या 10 दिवसात हा राज्य मार्ग जांभा दगड आणि वर काळ्या दगडाचं मुरुम मारून दुरुस्ती करून दिला जाईल असं आश्वासन देण्यात आलंय। आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर 15 ऑगस्टला आंदोलन अटळ असून त्याला बांधकाम खातं जबाबदार राहील असा इशारा संदेश वरग यांनी दिलाय। गेली 6-7 वर्ष ह्या रस्त्याची अवस्था दयनीय अशी आहे। आम्ही सातत्याने उपोषणं केली, रस्ता रोको केले, पण आपलं हे बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत किंवा आमचे राज्यकर्ते आहेत यांना काही ह्या दोडामार्गचे वीज रस्त्याचं काही आपलं सोयसुद्धा पडलेलं नाही आहे। ह्या दोडामार्ग आपला वीजघर जो रस्ता आहे हा साधारणतः हा नाही म्हटलं तर 30-35 गावांशी जोडलेला रस्ता आहे आणि त्यामुळे टोटल जर समजा कुठलंही काम असेल किंवा नोकरी असेल तर आम्हाला गोव्याला जावं लागतं। समजा कुठलंही सरकारी काम असेल आपलं तर आम्हाला तहसील दोडामार्ग आपल्या ऑफिसला यावं लागतं। त्यामुळे टोटल आम्ही तिकडे लोक आहेत आहोत ती टोटल ह्या रस्त्यावर अवलंबून आहेत। त्याच्यामुळे आम्हाला सध्या मोठा प्रॉब्लेम हा खड्ड्यांचा आहे। आपलं प्लस झाडी वाढलेली खड्डे तर अक्षरशः हा रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहे। कुठेही एवढी जागा भेटणार नाही की हा रस्ता असा म्हणजे चांगला आहे असा आणि त्यातून आम्ही किती वेळा तरी आंदोलन केली, आपल्या अधिकाऱ्यांना उपोषणं करून दिली, त्यांनी आम्हाला आश्वासनावर आश्वासन दिले पण याच्यावर काही ठोस केलेलं नाही। आम्ही फक्त झगडत आहोत आणि अक्षरशः आमच्या वाहनांची वाताहत झालेली आहे। प्लस कितीतरी लोक असे आमचे तरुण वर्ग आजारी पडलेले आहेत कोणाच्या कमरेनं कोणाच्या माना याच्यामुळे। याच्यावर कोणाचंही कुठल्याही राज्यकर्त्याला काही पडलेलं नाही, पालकमंत्र्यांना खासदार आमदार यांना पण काही पडलेलं नाही, कोणी इकडे लक्ष देत नाही याच्यावर आम्ही तीव्र नाराजी व्यक्त करतो। आंदोलन आपण गांधीगिरी आंदोलन सुद्धा केलेलं होतं हल्लीच गेल्याच आठवड्यात। जी बांधकाम विभागाने काम करायला पाहिजे, झाडे तोडली पाहिजे, ती तोडली नव्हती म्हणून आपण तोडलात, काय नेमका उद्देश होता? कारण आम्हाला फक्त बांधकाम खात्याला सूचक इशारा द्यायचा होता की जर आम्ही सामाजिक कार्यातनं जर करू शकतो तर तुमच्याकडे निधी असून तुम्ही का करू शकत नाही? सरकार तुम्ही आता कोरोनाचा काळ सांगताय, मग गेली मागची 5-6 वर्ष कुठं होता हा कोरोना काळ? नव्हता आहे ना। आता ओके आम्ही मानतो कोरोनाचा काळ तुम्हाला ते निमित्त भेटलं ते आम्ही मानतो, पण ही फक्त तुमचा नाकर्तेपणा आहे। नक्कीच आज सुद्धा आपण कार्यकारी अभियंत्यांना भेटून या रस्त्या प्रश्नी लक्ष वेधलेलं आहे, आपल्या संघटनेच्या माध्यमातून काय सांगा? आज आम्ही भेटलो, आज त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की ह्या 4-5 दिवसात आपण कशा परिस्थितीत दोडामार्गचे वीजघर हा जो रस्ता तो चांगला मुरून घालून व त्याच्यावर चांगल्या प्रकारे आपल्या बारीक खरी कडी घालून तो ते खड्डे आहे ते मोजून घेऊ। जर समजा त्यांनी असं नाही केलं तर 15 ऑगस्टला आम्ही बांधकाम विभाग दोडामार्ग च्या ऑफिससमोर ठेही आंदोलन करू। नक्कीच आपण आता दुरुस्तीने समाधानी आहात, पण या रस्त्याच्या कायमस्वरूपी नूतनीकरणासाठी आपलं काय स्ट्रॅटेजी राहील? त्याच्यावर आम्ही आपल्या माननीय आपले माने साहेब आहेत त्यांच्याशी त्याच्यावर पण बातचीत झाली। त्यांना मी स्वतः बोललो की हा आता सध्या तुम्ही निविदा पाठवा सरकारकडे टोटल, म्हणजे आम्हाला अर्धा हा असा रस्ता नकोय। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो
बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।